सकाळ माध्यम समूहाचं हक्काच आवाज तरुणाईचा महाराष्ट्राचा आता पत्रकारेचं हे जे क्षेत्र मनोर आहे मनोरंजन आणि माध्यम उद्योग आहे या उद्योगामध्ये रोजगाराच्या काय काय संधी आहेत हे तुम्हाला मी आता सांगू इच्छितो पहा मी विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला जर पत्रकारतेचा किडा असेल खाज असेल आवड असेल पॅशनेट असाल तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तर तुम्ही हे लक्षात ठेवा की या क्षेत्रामध्ये संधीचं प्रचंड असं दालन तुमच्यासाठी वाट बघत आहे अट दोनच एक उत्तम गुणवत्ता उत्तम कौशल्य आणि त्याचबरोबर त्या क्षेत्रासंबंधीचा ध्येय तुमच्याकडं असलं पाहिजे आणि अतिशय कष्ट करण्याची पण तयारी असली पाहिजे तर तुम्ही या क्षेत्रामध्ये जाऊ शकता काय काय संधी आहेत तुम्ही वर्तमानपत्रामध्ये जाऊ शकता वर्तमानपत्रामध्ये जाहिरातीच्या क्षेत्रात जाऊ शकता रिपोर्टिंगच्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता संपादकीय क्षेत्रामध्ये जाऊ शकता तुम्ही स्वतःचं वर्तमानपत्र नियतकालिक काढू नियत शकता तुम्ही मॅगझिन एखादं नियतकालिक काढू शकता साप्ताहिक पाक्षिक मासिक सुरू करू शकता एका विशिष्ट व्हायलेल्या विषयाला करू शकता तुम्ही टेलिव्हिजन चॅनलवर जॉब करू शकता टेलिव्हिजन चॅनलच्या तांत्रिकतेमध्ये तुम्ही काम करू शकता टेलिव्हिजन चॅनलच्या रिपोर्टिंगमध्ये अँकरमध्ये फिल्ड रिपोर्टिंगमध्ये किंवा एंटरटेनमेंटमध्ये तुम्ही म मनोरंजक कार्यक्रम निर्माण करण्यामध्ये तुम्ही येऊ शकता सिरियल्स लिहू शकता निर्मिती करू शकता आशय लिहू शकता तुम्हाला सोशल मीडियावर इंटरनेटच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला स्वतंत्रपणे स्वतःचं एक चॅनल करता येऊ शकतं स्वतःचं एक वेब न्यूजपेपर तुम्हाला करता येऊ शकतो मल्टीमिडिया क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करता येतं तुम्हाला पब्लिक रिलेशनचं काम करता येतं तुम्हाला राजकीय पब्लिक रिलेशन आजच्या युगामध्ये फार महत्त्वाचं झालेलं आहे पॉलिटिकल कॅम्पेन तुम्हाला राजकीय मोहिमा आखता येऊ शकतात जाहिरात कॅम्पेन करता येऊ शकतं कॉपीराईट करता येतं जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये जाहिरात लेखन तुम्हाला करता येऊ शकतं जाहिरात निर्मिती करता येऊ शकते जाहिरातीची एजन्सी तुम्हाला करता येऊ शकते तुम्हाला याचबरोबर व्हॉईस ओवर आर्टिस्ट म्हणून तुमचा आवाज तुम्हाला देता येऊ शकतो टेलिव्हिजन चॅनलला तेव्हा वेगवेगळे टेलिव्हिजन चॅनल्स आहेत मनोरंजक टेलिव्हिजन चॅनल्स आहेत न्यूज टेलिव्हिजनचे चॅनल्स आहेत आणि तुम्हाला जाहिरातीचा प्रचंड मोठा उद्योग या क्षेत्रामध्ये आहे सिनेमाचा मोठा उद्योग या क्षेत्रामध्ये आहे सिनेमाची प्रसिद्धी पण तुम्हाला करता येऊ शकते सिनेमाचा पी आर करता येऊ शकतो सिनेमाचे इव्हेंट मॅनेज करता येऊ शकतात सिनेमाची प्रसिद्धी तुम्हाला करता येऊ शकते तुम्हाला ॲनिमेशनसाठी स्क्रिप्ट लिहिता येऊ शकतात ॲनिमेशनची निर्मिती तुम्ही करू शकता आणि डॉक्युमेंटरीज तुम्ही निर्माण करून करू शकता तुम्हाला संधीची असे अनंत मार्ग या क्षेत्रामध्ये आहेत नोकरी करा किंवा स्वतःचा उद्योग पण सुरू करा आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आजच्या डिजिटल युगामध्ये कोणताही असा एखादा उद्योग तुम्हाला करायचा असेल ऑन्टरप्रिनोरशिप करायची असेल तर फारशा गुंतवणुकीची गरज नाही कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा उद्योग करू शकता एखादं यूट्यूबवर चॅनल तयार करू शकता फेसबुकवर तुम्ही लाईव्ह प्रोग्राम देऊ शकता एखादं सोशल मीडिया हँडलर कोणाचं होऊ शकता स्वतः अनेक उपक्रम करता येऊ शकतात आणि तुम्हाला रोजगाराची भीक मागण्याऐवजी तुम्ही रोजगार निर्मितीसुद्धा करू शकता एक उद्योजक या 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 नात्यानं छोट्या प्रमाणावर आणि हळूहळू तुमचा विस्तार होऊ शकतो त्यासाठी तुमच्या गुणवत्ता असणं कौशल्य असणं आणि तंत्रज्ञानाचं भान आणि जाण असणं आवश्यक आहे सकाळ माध्यम समूहाचं हक्काचं व्यासपीठ इन्वज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा